Hello students, this is the fourth part of our second topic of writing skill, that is letter writing. So in this part we are going to learn the third point from formal letters, that is the B point, formal letter. And the third point is order. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषांतर आहे लेटर रायटिंग मधला जो तिसरा भाग आहे, दुसरा भाग आहे फॉर्मल लेटर, त्याच्यामधला जो तिसरा प्रकार आहे ऑर्डर लेटर, ते आपण या भागामध्ये बघणार. आता तिन्ही फॉर्मल लेटर जे आहे यांच्यामध्ये काही जास्त फरक नाही, अत्यंत मायनर छोटासा असा फरक आहे, तो आपण इथं बघणार आहोत. प्रथम ऍज युजुअल नेहमीप्रमाणे राईट साईडला काल्पनिक आपले नाव व पत्ता, त्याच्या खालच्या ओळीवर डेट दिनांक, नंतर ज्या ओळीवर आपण डेट लिहिली ती सोडून द्यायची, त्याच्या खालच्या ओळीवर टीओ टू लिहून त्याच्या खाली ज्या कंपनी कार्यालयात संस्थेत ऑर्डर द्यायची असेल त्याचा पत्ता. आता इथं आपल्याला काय लिहायचं आहे, ज्या कंपनी कार्यालय संस्थेत आपल्याला ऑर्डर द्यायची आहे किंवा आपण ऑर्डर दिलेली आहे त्यांचा पत्ता लिहायचा आहे. त्याच्या खाली एक ओळ सोडून द्यायची, नंतर रेफरन्स. रेफरन्स मध्ये त्यांच्या पत्राचा नंबर आणि दिनांक. तर कंप्लेंट लेटर मध्ये आपण ज्याप्रमाणे रेफरन्स मध्ये त्यांचा पत्राचा क्रमांक आणि डेट लिहिलेली होती तशीच आपल्याला इथं लिहायची आहे. उदाहरणार्थ युअर लेटर नंबर 557 डेटेड फर्निचर
डियर किंवा रिस्पेक्टेड यापैकी काही लिहायचं, त्याच्यापुढे सर किंवा मॅडम आणि कॉमा लिहायचं. ते लिहिल्यानंतर दोन किंवा तीन पॅरेग्राफ मध्ये आपली ऑर्डर आपण मांडली पाहिजे. त्याच्याखाली एक किंवा दोन ओळी सोडून लिहायचं थँकिंग यू. परत त्याच्याकडे दोन किंवा तीन ओळी सोडून राईट साईडला लिहायचं युअर्स रेस्पेक्टफुली. आणि आपले नाव आणि त्याच्याखाली आपले पद, म्हणजे आपलं नाव तुम्ही काल्पनिक नाव लिहिलं असेल विनोद पाटील तर ते काल्पनिक नाव लिहायचं, आणि त्याच्यानंतर त्याच्याखाली त्यांचं पद काय आहे ते पद सुद्धा लिहायचं. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ मी लिहितो बी व्ही मोहिनी परचेस ऑफिसर. तर अशा प्रकारे परचेस ऑफिसर आहे बी व्ही मोहिनी, त्यांचं नाव मी लिहिलं बी व्ही मोहिनी, ते इथं लिहिलेलं असेल तेच नाव मी तिथं घेतलेलं आहे, आणि त्यांचा जे पद आहे बुद्ध आहे तो सर्वात खाली लिहिलेला आहे. सो इन दिस वे दिस लास्ट पार्ट ऑफ लेटर रायटिंग एंड्स हिअर. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.